नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7 चा प्रॅक्टिस सेट 16 पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राइट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। तर इथे तुम्हाला काही अँगलचे मेजर्स दिले आहेत आणि तुम्हाला त्यांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड करायचे आहे। तर मी आधी तुम्हाला सांगते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय। तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे अँगल्स ज्यांच्या मेजरची सम असते 90 डिग्री। तर चला आपण ही एक्झाम्पल सॉल्व करूया। फर्स्ट आहे 40 डिग्री। तर आपण 40 डिग्रीच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर एक्स मानून घेऊया। लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री बी एक्स। आता हा 40 डिग्री आणि एक्स हे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, त्याच्यामुळे त्यांची सम असेल 90 डिग्री। त्याच्यामुळे आपण लिहू शकतो 40 + x = 90। आता हा 40 लेफ्ट हँड साइडला प्लस आहे तर तो राईट हँड साइडला जाऊन मायनस होईल, म्हणून आपण लिहू शकतो x = 90 - 40। आता 90 - 40 काय होईल, 50, म्हणून आपण लिहू शकतो x = 50। पण एक्स काय आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर, म्हणून आपण लिहू शकतो द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री इज 50 डिग्री। तर चला आता सेकंड सॉल्व करूया, 63 डिग्री। तर हे देखील अशाच प्रकारे सॉल्व करायचं आहे। आपण 63 डिग्रीच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर एक्स मानून घेऊया। लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री बी एक्स। आता 63 डिग्री आणि एक्स हे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, त्याच्यामुळे त्यांची सम असेल 90 डिग्री। 63 + x = 90, मग आपल्याला एक्स काय मिळेल, 90 - 63, आणि 90 - 63 असतं 27, म्हणून आपल्याला मिळेल x = 27। आणि एक्स आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर, म्हणून आपण लिहू शकतो द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री इज 27 डिग्री। तर आता आपण थर्ड सॉल्व करूया, 45 डिग्री। आता आपण 45 डिग्रीच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर एक्स मानून घेऊया। लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 45 डिग्री बी एक्स। आता 45 + x काय मिळेल आपल्याला, 90 डिग्री। 45 + x = 90, मग एक्स आपण लिहू शकतो 90 - 45, म्हणजेच x = 45। पण एक्स आहे आपलं कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर, म्हणून आपण लिहू शकतो द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 45 डिग्री इज 45 डिग्री। तर आता आपण फोर्थ सॉल्व करूया, 55 डिग्री। तर आपण 55 डिग्रीच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर एक्स मानून घेऊया। लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 डिग्री बी एक्स। आता 55 + x = आपल्याला 90 मिळेल, कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मेजरची सम 90 डिग्री असते। 55 + x = 90, मग आपण x = 90 - 55 असं लिहू शकतो, म्हणजेच x = 35। पण कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर आहे एक्स, म्हणजेच द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 डिग्री इज 35 डिग्री। तर आता आपण नेक्स्ट सॉल्व करूया, 20 डिग्री। अशाच प्रकारे सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री बी एक्स। आता 20 + x होईल 90, म्हणजेच x = 90 - 20, म्हणजेच x = 70, म्हणजेच द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री इज 70 डिग्री। तर आता आपण 6 सॉल्व करूया, 90 डिग्री। लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 90 डिग्री बी एक्स। आणि आपल्याला माहितच आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मेजरची सम असते 90 डिग्री, म्हणून आपण लिहू शकतो 90 + x = 90, म्हणजेच x = 90 - 90, म्हणजेच x = 0, म्हणून आपण लिहू शकतो द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 90 डिग्री इज 0 डिग्री। तर आता आपण 7 सॉल्व करूया, x डिग्री।
आपण x डिग्रीच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर y म्हणून घेऊया. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ x डिग्री बी y. आता x प्लस वाय आपण 90 लिहू शकतो कारण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मेजरची सम असते 90 डिग्री. पण आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर ना, पण ते काय आहे y, म्हणजे आपल्याला y फाइंड करायचं आहे. मग आपण y काय लिहू शकतो, 90 मायनस एक्स. म्हणून आपण लिहू शकतो द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ x डिग्री इज 90 मायनस x डिग्री. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चन आहे y मायनस 20 अँड y प्लस 30 आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. तर इथे तुम्हाला y मायनस 20 आणि y प्लस 30 हे कॉम्प्लिमेंटरी अँगलचे मेजर्स दिले आहेत आणि तुम्हाला y मायनस 20 आणि y प्लस 30 यांचे व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. तर आपल्याला माहित आहे हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे मेजर्स आहेत, म्हणजेच त्यांची सम असणार आहे 90, कारण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मेजरची सम असते 90 डिग्री. म्हणून आपण लिहू शकतो y मायनस 20 प्लस y प्लस 30 इज इक्वल टू 90. आता y प्लस y काय होईल, 2y, आणि 30 मायनस 20 काय होईल, 10. म्हणून आपण लिहू शकतो 2y प्लस 10 इज इक्वल टू 90. मग इथे 10 लेफ्ट हँड साईडला प्लस आहे, तर तो राईट हँड साईडला जाऊन मायनस होईल. म्हणून आपण लिहू शकतो 2y इज इक्वल टू 90 मायनस 10, आणि 90 मायनस 10 होतं 80. म्हणून आपण लिहू शकतो 2y इज इक्वल टू 80. मग आपल्याला y मिळेल 80 डिवायडेड बाय 2, कारण 2 हा y ला इथे मल्टिप्लाय आहे, मग तो राईट हँड साईडला जाऊन 80 ला डिवाइड होईल, आणि 80 डिवायडेड बाय 2 होतं 40. म्हणून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 40. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, y मायनस 20 आणि y प्लस 30. तर चला फाइंड करूया, y मायनस 20 काय होईल, y ची व्हॅल्यू 40 मायनस 20 म्हणजेच 20 डिग्री, आणि y प्लस 30 होईल y ची व्हॅल्यू 40 प्लस 30 म्हणजे 70 डिग्री. तर अशा प्रकारे आपण y मायनस 20 आणि y प्लस 30 ची व्हॅल्यू फाइंड केली आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 2 सॉल्व केला आहे आणि प्रॅक्टिस सेट 16 कम्प्लीट सॉल्व केला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.